जनहिताचा निर्णय घेऊन मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, ज्योती मेटेंनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. प्रदेश पातळीवर निर्णय घेऊन कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवणार. पत्रकार परिषदेमध्ये ज्योती मेटेंनी ही जाहीर भूमिका घेतली आहे. लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे, तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही. त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा 2024 न लढवण्याचा डॉक्टर ज्योती विनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहेत.